गावठी हातभट्टीची अवैध दारू वाहतूक करणाऱ्या बोलेरो वाहनाने शहरातील बायपासवर तिघ पादचाऱ्यांना धडक दिल्याने अपघात झाल्याची घटना 24 मार्च रोजी रात्री घडली आहे. अपघातानंतर पसार होणाऱ्या बोलेरो वाहनाला तालुक्यातील वरुळ ग्रामस्थांनी रोखले, मात्र अज्ञात चालक अंधाराचा फायदा घेत वाहन सोडून पसार आहे. या अपघातात नंदिनी धनराज वाघ, वंदना मगन सोनवणे या महिलांसह एक अल्पवयीन मुलगी गंभीर जखमी झाली. या दोघ महिलांच्या पायांना फ्रॅक्चर झाले आहे. त्यांना तात्काळ खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. शिरपूर शहरातील शहादा रस्त्यावर सायंकाळी उशिरा तिघ जण हॉटेल साहेब समोर महावीर कॉलनीत 8 वाजेच्या सुमारास पायी जात असताना संशयित MH20 AG 2632 क्रमांकाच्या वाहनावरील अज्ञात चालकाने बेदारकपणे चालवित जोरदार धडक दिली. त्यानंतर वाहन चालकाने वाहन न थांबविता सुसाट शहादा रस्त्याने पसार झाला. दरम्यान वाघाडी अर्थे विखरण गावातील नागरिकांनी वाहन थांबविण्याचा प्रयत्न केला, मात्र वाहन न थांबताच पुढे वेगात निघाले. मात्र वरुळ गावात सदर वाहनाला नागरिकांनी थांबविले, मात्र चालक अंधाराचा फायदा घेत पसार झालाय. पोलिसांनी सदर वाहन ताब्यात घेत तपासणी केली असता वाहनात गावठी हातभट्टीची दारू आढळून आली. पुढील कारवाई सुरू आहे. माझा खानदेश, न्यूज ब्युरो, शिरपूर.